तर रॉयल बी विरुद्ध शिवगर्जना या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शिवगर्जना वर्सेस रॉयल बी दुसऱ्या फेरीतील हा तिसरा सामना आहे. या सामन्यातील विजेता संघ क्वालिफाय होईल सेकंड सेमीफायनलसाठी आणि जो संघ असेल तो ऑलरेडी क्वालिफाय केलेल्या मॉर्निंग फायटर संघासमोर खेळेल. अर्थातच मॉर्निंग फायटर संघासमोर कोणत्या संघाचं आव्हान असणार हे या सामन्याच्या निकालावरती अवलंबून असेल. गोलंदाज तर निहाल या ठिकाणी गोलंदाजी करतायत, पण निहालनं प्रभावित करणारी गोलंदाजी केली. ज्याच्या वेळेला चेंडू हातामध्ये सोपवला गेला निहालच्या, परंतु इथे मात्र चॅलेंज आहे. पॅड लाईनला चेंडू केला गेला, खराब लाईन, खराब लेंथ आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यावेळेला कुठेतरी कॉन्फिडन्स लेवल एका वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळाला. परंतु काही वेळेला असं म्हणतात ना की अति उत्साहीपणा देखील तुम्हाला नुकसानदायक ठरू शकतो. पॅड लाईनला आणि परेश कडकेसारख्या आक्रमक फलंदाजाला जर तुम्ही पॅड लाईनवर गोलंदाजी कराल, परिणाम स्पष्ट आहेत, चित्र स्पष्ट आहे तुमच्या समोर की काय घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये, आणि ते परेश कडकेने दाखवलंय. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसळी, पंचांकडे कटाक्ष जरूर टाकला गेला, परंतु वेग आहे. पण निहालचं आपण कौतुक करत होतो या ठिकाणी की वेग आहे या गोलंदाजाकडे, आणि सातत्यानं ज्या ज्या वेळेला संघनायकानं विश्वास दर्शवलाय त्या त्या वेळेला मात्र या खेळाडूनं निराशा केली नाहीये संघनायकाची. परंतु इथे खराब, पुन्हा एकदा आपण पाहतोय की लोअर फुल टॉस चेंडू, ज्या चेंडूला कन्वर्ट केलंय 6 धावांमध्ये. या षटकातील हा दुसरा गगनचुंबी षटकार. हेच चित्र आपल्याला मगाशी देखील पाहायला मिळालं होतं, 06 06. जणू एखादा टेलिफोन जाहिरीमधील नंबर आपण डायल करतोय की काय. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर षटकार, पुन्हा निर्धाव आणि पुन्हा षटकार. उर्वरित दोन चेंडूमध्ये काय लिहिलं गेलेलं असेल, चौकार येणं थोडंसं कठीण आहे, परंतु षटकार लगावण्याचा प्रयत्न फलंदाजांचा भरपूर असेल यातील मात्र शंका नाही आहे. चेंडूचं परीक्षण या ठिकाणी केलं जात आहे. पहा, जोरकस फटका, फुलटॉसचा चेंडू होता पॅड लाईनवरती आणि कमालीचं ॲडजस्टमेंट आपल्याला पाहायला मिळालं. आणि समय सूचकता आहे, ज्या वेळेला रिलीज पॉईंटला तुम्ही चेंडू वॉच करताना त्यावेळेला तुम्हाला गोलंदाजाची लाईन लेंथ पिक करणं आणखीन सोयीस्कर ठरतं. आणि हेच करत असताना आपण परेश कडकेला पाहिलं, ज्या ज्या वेळेला पॅड लाईनवरती चेंडूला आला आहे मिडल अँड लेगस्टिकवरती जी गोलंदाज दिशा भरकटला आहे त्यावेळेला मात्र जोरकस फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ज्यावेळेला अगदी फ्रंट ऑफ द विकेट हा चेंडू होता आणि त्या चेंडूला बिरकावून दिलं डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, ना अर्थातच डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. कंट्रोल करावं लागेल गोलंदाजीमध्ये. निहाल एक चांगला गोलंदाज आहे, परंतु प्रत्येक सामना तुमच्यासाठी एक नवीन आव्हान असतं आणि खास करून ज्यावेळेला रॉयल हे नाव तुमच्या समोर असतं ना त्यावेळेला एक वेगळी दहशत या नावानं कळंबोली क्रिकेटमध्ये आपल्या अप्रतिम खेळाच्या माध्यमातून निर्माण केली आहे. आदरणीय विजय शेठ खनावकर साहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा संघ आपण पाहिला, अनेक मोठमोठे खेळाडू या संघाच्या माध्यमातून पाहिले. अगदी व्यावसायिक स्तरावरती देखील रॉयल कळंबोली संघानं आपला एक वेगळा ठसा उमटवला. एकेकाळी रायगडचं प्रतिनिधित्व करणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळाला. त्यावेळेला स्पर्धात्मक युग होतं, अनेक अगदी महाराष्ट्रातून येणारे संघ देखील आपल्याला या पनवेल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळायचे. आणि अशा वेळेला एक संकल्पनेतून रॉयल कळंबोली नावाच्या संघाची एक संकल्पना आखली गेली, ज्यामध्ये रायगड जिल्ह्यातील आणि सहसा एवढेन की ग्रामीण विभागातून खेळाडूंना घेऊन एक संघ बांधला गेला, ज्यामध्ये इंटर कॉलनी विभागातील काही खेळाडूंना देखील संधी दिली गेली. आणि हिची संकल्पना होती ही इतकी यशस्वी झाली की अक्षरशः रॉयल कळंबोली संघानं हाहाकार माजवला होता.
या संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये या खेळाडू या संघानं आपल्या नावाचा एक वेगळा धबधबा निर्माण केला होता. असा हा रॉयल कळंबोली संघ आणि तोच धबधबा आजही आपल्याला कायम पाहायला मिळतो. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर रॉयल संघाच्या नावावरती कधी न भेटणारा एक असा इतिहास जो सुवर्ण अक्षराने लिहिला जावा की जो रसायनी मोपाडा इथून सलग 3 वर्ष सुप्रीमो ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान हा रॉयल कळंबोली संघानं जिंकला आणि त्याचबरोबर PPL चे आत्तापर्यंत 2 संस्करण झाले आणि दोनही विजेतेपद पटकावण्याचा मान किंवा बहुमान म्हणा या रॉयल कळंबोली संघानं घेतलाय. म्हणजे एकंदर जर आपण पाहिलं तर कोणत्याही स्पर्धेमध्ये ज्यावेळेला हा संघ सहभागी होतो ना त्यावेळेला मात्र एका वेगळ्या जिद्दीनं एका वेगळ्या ईर्षेनं आणि एका वेगळ्या म्हणेन की जोमानं हा संघ त्या मैदानावरती परफॉर्म करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. मागच्या वेळेला याच संघाविरुद्ध मागच्या स्पर्धेमध्ये केलेल्या चुका की जिथे पहिल्या 3 षटकामध्ये आघाडीचे 4 फलंदाज गमवत फक्त 19 धावा आल्या होत्या. कुठेतरी मी म्हणेन की संघ पूर्णपणे बॅकफूटवरती होता परंतु नेव्हर गिव्ह अप हा जो त्यांचा मंत्र आहे तो मंत्र पुन्हा एकदा कामी आला. शेवटच्या षटकामध्ये आलेल्या 22 की 24 धावा त्या सामन्यामध्ये मात्र बरंचसं काही सांगून गेल्या. यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंज ऑफ पेस, गोलंदाज जर आपण पाहिलं तर यावेळेला गोलंदाज करंटचा या ठिकाणी वापर केला जातोय. करंटला मगाशच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नव्हतं. मला वाटतं लांबलंच षटक फेकलं होतं करंटनं, तब्बल 15 चेंडूचे षटकामध्ये त्याने फेकले होते ज्यामध्ये 9 अवांतर चेंडू फेकण्याचा विक्रम त्यानं केला होता. थोडीशी दिशा भरकटला गेला आणि पाठीराखे एक अपेक्षा करून असतील की या सामन्यामध्ये किंवा या षटकामध्ये करंटनं त्याच्या नियंत्रित गोलंदाजीचा मारा मैदानावरती करणं गरजेचं आहे. पहिला अवांतर चेंडू नोंद केला गेलाय धावफलकावरती परंतु कमबॅक खूप चांगला आहे. इथे पहा यष्टीरक्षक मागे उभा होता त्याचा फायदा उचलला गेलाय. यष्टीरक्षकानं यष्ट्यांना खेटून उभं राहणं का गरजेचं असतं, तो एक्स्ट्रा प्रेशर असतो एका आक्रमक फलंदाजावरती. ज्या ज्या वेळेला तुमच्यासमोर आक्रमक फलंदाज असेल ना हरकत नाही आहे, आउटफील्ड वेट आहे, चेंडू तिथून स्किट होणार नाही. थोडंसं अप टू द स्टम्प्स जर विकेट कीपर राहिला तर तो सायकोलॉजिकल प्रेशर हा फलंदाजावरती असतो. यावेळेला जोरकास फटका लगावण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात, कंप्लीट केला जातोय जेल आणि बिग विकेट बडी मछली जाल में फलंदाज परेश कडके बॅक टू द पॅव्हिलियन. अख्तरनं मात्र हा जेल कंप्लीट केला आणि पहिला मोठा हादरा मात्र दिला परंतु शशी जाधव. मग ग्रामीण क्रिकेटमध्ये मगाच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं धनंजय हिलाल हे मोठं नाव आपल्याला पाहायला मिळालं. एकंदर जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये रोशन पाटीलने देखील आपला एक वेगळा वर्चस्व निर्माण केलं आहे तोंड्रे संघाकडून खेळताना. आणि श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाचा ज्यावेळेला उल्लेख होतो ना त्यावेळेला शशी जाधव हे नाव पण आपसुकपणे घेतलं होतं. 22 धावा धावफलकावरती आल्या, 22 रन्स ऑन तो स्कोर कार्ड. षटक क्रमांक 2 मैदानावर सुरू असताना गोलंदाज खराड थोडासा माइंड रीड करण्याचा प्रयत्न केला गेला. लेफ्ट हँडेड फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती आहे. तुषार शर्मा अर्थातच मन्नी आणि मागील सामन्यामध्ये 50+53 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे आणि इथून मात्र याही चेंडूवरती जोरकस प्रहार लॉंग ऑफच्या डोक्यावरून हाय हँडसम 6 धावांचा षटकार. आउट ऑफ रिच तुम्हाला चेंडू ठेवावे लागतील ज्या ज्या वेळेला तुम्ही चेंडू रेंजमध्ये देणार. पण या खेळाडूंचे जे रडार आहेत ना ते खूप ॲक्टिवेट आहेत, खूप ॲक्टिव्ह आहेत. परेश कडके असेल, संतोष मदने असेल, अक्षय सरोदे असेल, चेंडूची लाईन आणि लेंथ पटकन पिक करणं आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन करत असताना चेंडूच्या पिचिंगपर्यंत पोहोचणं. यावेळेला अवांतर चेंडू व्हाईट बॉल या षटकातील मला वाटतं हा दुसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आणि या अवांतर हवेच्या बरोबरीनं का होईना संघ जाऊन पोहोचला आहे 39 या धावसंख्येवरती 29 रन्स.
खूप मोठी फॉर्म फॅन फॉलोविंग आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. अफ्रिदी देखील पूर्णपणे या सामन्यावरती कॉन्सन्ट्रेट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वाईड क्रमांक 3. तर या षटकातील हा तिसरा अवांतर चेंडू, म्हणजे हे षटक देखील जर उर्वरित चेंडू व्यवस्थित फेकले गेले तर 9 चेंडूंचं षटक असेल. मगाशी तब्बल 15 षटकांचं 15 चेंडूंचं षटक आपण पाहिलं. आणखीन एक वाईट बॉल, म्हणजे ऑलमोस्ट डबल फिगरमध्ये हे षटक आता गेलंय. 10 चेंडू होतील जर उर्वरित चेंडू व्यवस्थितपणे हाताळले गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. परंतु जर का वाईट्स आले, कारण हा चौथा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक खराब लाईन, खराब लेन, आणखीन एक वाईट. 1 for the over देखील इशारा आलाय. आणि इथून जर चेंडू बाउन्स झाला तर मात्र तुमची गोलंदाजी देखील रद्दबातल केली जाऊ शकते. 32 धावफलकावरती 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तर पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला गेला, त्यानंतर मात्र अवांतर चेंडूची शृंखला आपल्याला पाहायला मिळाली. एक लांबलचक षटक करणचं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता अंतिम षटक घेऊन योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतात. यावेळेला जोरकास फटका, इथे मात्र चेडू थांबणार नाहीये. कॉन्फिडन्स लेवल पहा, जसा चेडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला जडू 6 धावांची मोहर या चेडूवरती लागली होती. आणि षटकार गोलंदाज अंतिम केतन या ठिकाणी आहे. आणि केतनचं कदाचित चेडूवरती स्वागत केलंय, वेलकम टू द क्रीज सांगणारा हा षटकार आहे. शशी जाधवला प्रमोट केलं गेलंय. ही रणनीती आहे, रॉयल बी संघ असो रॉयल ए संघ असो योजनाबद्ध पद्धतीनं तो संघ मैदानावरती नेहमीच परफॉर्म करताना आपण पाहतो. षटकारानं संघाची धावसंख्या 38 धावफलकावरती आल्यात. रॉयल बी विरुद्ध शिवगर्जना हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. नाणेफेकीचा कौल शिवगर्जना संघाच्या बाजूनं लागला होता. एक धाडसी निर्णय घेतला गेला, रॉयल ए संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. खरं तर मागील स्पर्धेमधला जो पराभवाचा वचपा आहे तो काढण्याचा प्रयत्न इथे इट्स अ डॉट बॉल. पंचांचा निर्णय आलाय की धाव कॅन्सल केली गेली, दोन्ही फलंदाज सेफ आहेत. या उलट जर प्रयत्न झाला दोन्ही पैकी कोणताही फलंदाज तुम्ही बाद करू शकलं असतं. मनी स्ट्रायकिंग एंडवरती येण्यासाठीच तर ही सर्व धडपड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. परंतु पुन्हा एकदा तोच प्रयत्न इथे. एसटी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल मला वाटतं. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एकूण धावा 38. सलग मला वाटतं हा तिसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा खराब क्रिकेट. षटकार आल्यानंतर सिंगल येणं गरजेचं होतं जेणेकरून जो प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न असेल. परंतु इथे शशी जाधव हरकत नाहीये, 3 चेंडू निर्धाव आले तर चौथ्या चेंडूवर मी षटकार लगावू शकतो हे मात्र शशीनं दाखवलंय. थोडासा लाईनच्या लाईनपासून फलंदाजाला भरकटवण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाला. आणि कमालीचा टायमिंग मात्र दाखवत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांसाठी. 44 रन्स ऑन द बोर्ड, 44 धावफलकावरती आल्यात, म्हणजे ऑलमोस्ट 15 सरासरी या ठिकाणी राखली जाणार. जरी हा शेवटचा चेंडू किंवा किंबहुना शेवटचे काही चेंडू निर्धाव आले तरी देखील 15 सरासरीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करावा लागेल. परंतु षटकारानं मात्र या ठिकाणी
सांघिक अर्धशतक पूर्ण केलं जाते, सहावा संघ ठरतोय जो षटकारानं आपलं सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय, तीन षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालं आणि तब्बल 50 धावा धावफलकावरती आल्यावर विजयासाठीचं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलं ते 51 धावांचं. तर विनंती असेल रॉयल ए आणि आदित्यप्रिया स्पोर्ट्स कळंबोली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इमिजिएटली रिपोर्ट करा. फर्स्ट सेमीफायनलचा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र या सामन्यातील विजेता संघ आणि अर्थातच मॉर्निंग फायटर्स या दोन संघादरम्यान मात्र आपल्याला या ठिकाणी सेकंड सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. मॉर्निंग फायटर्स संघ एका वेगळ्या जिद्दीनं हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला. मागील आठवड्यातील सामन्यामध्ये देखील खूप काही अचीव केलं या संघानं, परंतु आज संघर्षासारख्या ताकदवार संघावरती मात देत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली जिथे नशिबाची साथ मिळाली आणि थेट या संघाचा प्रवेश निश्चित झाला तो तिसऱ्या फेरीमध्ये अर्थातच सेमीफायनलमध्ये. आणि सेकंड सेमीफायनल खेळताना मॉर्निंग फायटर्स हा संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. तर या दरम्यान आपण पाहतोय की आमचे गुरुवारी आदरणीय सावंत सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. तर वेलकम सर, आपलं देखील मनापूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. नक्कीच नक्कीच, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या शुभाशीर्वाद हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात. विद्यार्थी दशेमध्ये असताना वाणिज्य विभागामध्ये जर तुम्हाला सर्वोत्तम यश संपादन करायचं असेल तर सावंत अकॅडमी हा एकमात्र पर्याय कळंबोलीमध्ये उपलब्ध आहे आणि गेली अनेक वर्ष सातत्यानं विद्यार्थी घडवण्याचं, विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या जडणघडणीमध्ये सावंत अकॅडमीचं खूप मोठं मोलाचं आणि महत्त्वाचं सहकार्य राहिलं आहे. आणि क्रिकेटचा जर आपण विचार केला तर क्रिकेटशी देखील निगडीत असं हे व्यक्तिमत्व आहे. स्वतः संघाचे नेतृत्व देखील त्यांनी केलं बॅट बॉईज संघाच्या माध्यमातून, मात्र त्यांचा संघ आपल्याला इंटर कॉलनी विभागामध्ये पाहायला मिळाला. तर आदित्यप्रिय स्पोर्ट्स संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. विनंती असेल रॉयल ए रॉयल ए संघाच्या संघनायकाला विनंती आहे. रॉयल ए संघाचा संघनायक तर या ठिकाणी विजयासाठीचं लक्ष 51 धावांचं, 50 धावा पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिल्या. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावत असताना सांघिक अर्धशतक पूर्ण केलं रॉयल बी संघानं. शशी जाधव जरूर सलग तीन चेंडू निर्धाव आले, परंतु त्यानंतरच्या अंतिम दोन चेंडूवरती मात्र दोन गगनचुंबी षटकार लगावत असताना एका षटकात तीन षटकार आले. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलग तीन चेंडू निर्धाव आणि उर्वरित दोन चेंडूवरती मात्र दोन बॅक टू बॅक षटकार. 18 धावांचं ते महागडे षटक राहिलं शिवगर्जना संघाचा. आणि यावेळेला शिवगर्जना संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज बाबू.
पण बऱ्याचसं काही मैदानाच्या आतमध्ये घडतंय. पंचांनी बोट आकाशाकडे दाखवलंय. रॉयल ए संघाचा संघनायक देखील आमच्यासमोर जोडले गेले आहेत. आदित्य प्रिया स्पोर्ट्स संघाचा संघनायक देखील जोडला गेला आहे. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये असेल आणि फर्स्ट सेमीफायनलच्या लढतीसाठीचा हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. नवीन फलंदाज संदेश यावेळेला चेंडू हवेमध्ये, स्वतः यष्टीरक्षक चेंडूच्या खाली येतात. नितीन मात्रे झेल कम्प्लीट केला जातो आणि आणखीन एक सफलता. दोन फलंदाज प्रेशर बिल्डअप केला गेला. पहिल्या सत्रामध्ये 50 धावा ज्यावेळेला येतात, 3 षटकांचा सामना असतो आणि इतका मोठा दिग्गज संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असतो. रॉयल संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. यानंतर मात्र आपल्याला फर्स्ट सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. घड्याची वेळ आपल्याला दर्शवते, वेळ निर्धारित आपल्याकडे कमी आहे. 3 सामने अजूनही खेळवणं बाकी आहे. 2 सेमीफायनल आणि 1 मेगा फायनल हा सामना वगळता आणखीन 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं त्वरा करा, थोडंसं स्पीडअप करा, जेणेकरून जास्तीत जास्त वेळ आपल्याकडे शिल्लक राहील आणि एक चांगला सामना, एक चांगला मेगा फायनलचा सामना आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साईडला चेंडू बिरकावून दिलाय. पाहूया पंचांचा इशारा येणार. येस, 6 धावांचा, इट्स अ 6, 6 धावांचा इशारा इथे मात्र पंचांचा येतोय. पॅड लाईनला दिशा भरकटला गेला. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर संदेश आणखीन एक चांगला चेंडू आहे. पा अतिरिक्त उसळी आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाली. खूप चांगला ऍडजस्टमेंट, बॅकफुट पंच, डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा स्वीपर कव्हर रिझन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला जातोय. परंतु विजयासाठीचं जे लक्ष तुमच्या समोर उद्दिष्ट सेट केलं गेलं 51 धावांचं आणि जर का ते उद्दिष्ट तुम्हाला गाठायचं असेल तर मात्र आक्रमक खेळ मैदानावरती होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलर लेंथचा चेंडू वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न. एक धाव कम्प्लीट होते, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. थोडासा चेंडू मिस केला होता क्षेत्ररक्षकानं आणि त्याचा बेनिफिट मिळत असताना पुन्हा एकदा सेकंड कन्झिक्युटिव्ह दुहेरी धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाली. षटक समाप्त होतोय. पहिल्या आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. 10 धावा, 10 रन्स ऑन द स्पोर्ट. स्कोअर कार्ड अजून येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. 12 बॉल 41 रन्स रिक्वायर्स टू विन ऑलमोस्ट 20.50, 20.50 सरासरीनं तुम्हाला धावा जमवायचे आहेत. आणि इथे गोलंदाजीमध्ये पहा, आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिल्यांदा गोलंदाजी करताना तुषार शर्मा आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस चेंडू आणि इथे मात्र वेलकम टू द क्रीज षटकार आलाय आणि या षटकारानं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 16 धावा, 2 गडी बाद 16 रिक्वायर्ड 100 अजूनही येणारे 11 चेंडू आणि 35 धावांची गरज. या षटकाला जर मोठ्या षटकामध्ये कन्वर्ट केलं गेलं तर एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. पुन्हा एकदा खराब लाईनचा चेंडू होता आणि या चेंडूला मात्र विरकावून दिलाय. लॉंग स्टॉप सीमा रेषेच्या पलीकडे पंचांचा इशारा येईल. 4 धावा, चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. एक सेटअप या ठिकाणी केला गेला होता, परंतु हा सेटअप मध्ये थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला गेला. आवश्यकता होती का? तुमच्याकडे बरेचसे पर्याय उपलब्ध असताना मला वाटतं अमित भगत देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत. बबूल
तीन षटकांचा सामना आहे आणि तीन विकल्प तुमच्याकडे केव्हाही उपलब्ध आहेत. यावेळेला पाहूया सद्दी आहे. जॉन त्या ठिकाणी थोडस अडचणीमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले, परंतु सिंगल काही रोखू शकत नाहीये. चांगलं रिकव्हरी आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतरच्या चेंडूवरती मात्र एकेरी स्वरूपाची धाव. पहिल्या तीन चेंडूमध्ये 11 धावा आल्यात. इक्वेशन अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडू आणि 30 धावा. यावेळेला चांगला चेंडू होता, वेगवान तेज तर्रास गोलंदाजी. स्किट होताना चेंडू आपण पाहिला आणि पा स्पीडअप तर आपल्याला करावाच लागणार आहे, परंतु त्याचबरोबर चेअरअप देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय खेळाडूंकडनं. ईच अँड एव्हरी वन इनसाइड द सर्कल चेअरअप फॉर द बॉलर. गोलंदाजासाठी इथे मात्र हा चेअरअप आपल्याला पाहायला मिळतोय, त्याचा आत्मविश्वास बळावण्याचं काम केलं जातं. हे होणं गरजेचं आहे. ज्यावेळेला तुम्ही सेमीफायनल किंवा सेमीफायनल क्वालिफायसाठी मॅच खेळत असाल, कारण या सामन्यातून विजेता संघ थेट दाखल होईल सेकंड सेमीफायनलमध्ये. आणि मॉर्निंग फायटर हा संघ देखील आतुरतेनं वाट पाहत असेल की कोणता संघ आता ऑलमोस्ट या सामन्याचा जर आपण विचार केला तर चित्र जवळजवळ स्पष्ट व्हायला सुरुवात झाली. आणि इथं मात्र अंतिम चेंडू या षटकाचा क्लीन बोल्ड त्रिफळाची बाद होतोय फलंदाज अर्जुन बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावला गेलाय. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. तीन गडी बाद, 22 ही धावा संख्या धाव फलकावरती आणि इक्वेशन पाहिलं तर येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. तर अंतिम षटक या ठिकाणी घेऊन गोलंदाज अवांतर चेंडूचा इशारा होतोय. तर पहिला चेंडू या ठिकाणी अवांतर आलाय. 6-29 समीकरण होतं, आता मात्र बदललंय 6-28 समीकरण आहे. इथे मात्र जोरकस फटका, षटकार येतोय. या प्रकारची गोलंदाजी जर होत राहिली तर येणारा कालावधी हा कठीणतम असू शकतो, कारण 5-29 आणि आता 5-22 विकल्प तुमच्याकडे गोलंदाजीचे अचानकपणे इतकी कमकुवत गोलंदाजी. रॉयल बी संघाचा ज्याच्या वेळेला आपण उल्लेख करतो नक्कीच बरेचसे विकल्प या ठिकाणी. आज मन्नीला देखील आपण गोलंदाजी करताना पाहिलं. मला वाटतं खूप मोठा कालावधी उलटला की मन्नीनं गोलंदाजी रेग्युलर क्रिकेटमध्ये तर नाहीच केली आहे. यावर्षी थोडंसं कमी अपिअरन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळालं, परंतु पावसाळी रबर बॉलमध्ये देखील या खेळाडूला आपण कमी गोलंदाजी करताना पाहिलं. ह्या षटकारानं एखादा जसा मी म्हणतो ना की भूकंप आल्यानंतर जसं हादरवून सोडावं तसं या षटकारानं मात्र हादरवण्याचं काम केलंय, परंतु चांगलं कमबॅक आहे या ठिकाणी गोलंदाजीमध्ये. बाईचा इशारा जरूर आलाय आणि बाईच्या एकेरी धावेनं फारसा फरक पडणार नाही आहे, कारण एक डॉट बॉल येणं गरजेचं होतं, नितांत गरजेचं होतं आणि तो डॉट बॉल मात्र इथे आलाय. 4-21 धावांची गरज. आता तुम्हाला ईच अँड एव्हरी बॉल हिट करायचा आहे आणि जर का एखादा फटका जरी फसला तरी सामना ऑलमोस्ट तुमच्या पालड्यामध्ये आलेला असेल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये होत असताना.
दोन धावा कंप्लीट होता है, तीसरा धावे साठीचा प्रयत्न होईल आणि तीसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते। या तीन धावेंच्या बरोबरीने 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड, 33 धावा धावपलकावरती आल्यात, 3 गडी बाद 33 आणि इक्वेशन जर आपण पाहिलं तर 3 चेंडू आणि 18 धावांची गरज। येस, कॅन ही डू इट? आणि जर का हे इक्वेशन मैदानावरती साध्य केलं गेलं किंवा हे टार्गेट जर अचीव केलं गेलं तर हा खेळाडू पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटमध्ये रातोरात स्टार होणारा आणखीन एक खेळाडू असेल। परंतु इथे नितीन मात्रे थोडंसं नफ्स कंट्रोल करावे लागतील, अनुभव आहे नितीन मात्रेकडे, गोलंदाजी खूप कमी वेळा नितीन मात्रेची आपण पाहतो, परंतु दबाव पहा, 3 चेंडू आणि 17 धावांची गरज, 3 balls 70 runs required to win 1 wicket। आणि इथे मात्र आत्ता प्रेशर जो आहे स्ट्रेट अवे ऑन टू द बॅट्समन, नो डाऊट नितीन मात्रेकडे ती मॅजिक आहे, नितीन मात्रेकडे ती गुणवत्ता आहे। यावेळेला बॅक टू द विकेट कीपर, मग विकेट कीपरच्या डोक्यावरून चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, एक वेगळा शॉट, एक इनोव्हेटिव्ह शॉट, एक चेंडू आणि 16 धावांची गरज आणि स्लो वरवन पद्धतीचा चेंडू होता। आणि याचबरोबर हा सामना मात्र रॉयल बीच संघाला जिंकला, विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला मात्र आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी।